तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली मध्ये इतर लोकांसाठी खूप काही करत असतात, सो स्वतःसाठी थोडासा एक्स्ट्रा टाइम. हाय, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सगळे? सो आता वाजलेत 9 आणि आम्ही एवढं सकाळी सकाळी म्हणजे असं उन्हामध्ये टेरेसवर आलोय मी आणि स्वरा, कारण आम्हाला काही रील्स आणि काही शॉर्ट्स शूट करायच्या. माझ्या डोळ्यावरती खूप ऊन होतं, मला होत नाहीये. हा आता ठीक आहे. ओके, सो गुड मॉर्निंग, आम्ही आता आलो इथे काही शॉर्ट्स आणि काही रील्स शूट करायला, ज्याची प्रॅक्टिस आम्ही कंटिन्यू 2-3 दिवसापासून करतो, तुम्ही बघितलंच असेल आमच्या ब्लॉगमध्ये. सो आज फायनल शूट करू. आम्ही दोघींनीही लखनौी लाईक थोडंसं सिमिलर काइंड ऑफ अटायर करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे त्याला दिसायला चांगलं सिंकमध्ये दिसेल. सो कुठे करणार आहे आपण? ढोलीदा आणि कच्छावदा आणि बघू अजून काय होईल ते. बाकी इरा घरी आहे खालती मम्मी सोबत, सो फटाफट आम्हाला जायचं, जास्त उशीर न करता. सो लेट्स गेट स्टार्टेड. मीनवाईल तुम्हाला आमचं ट्रायपॉड दाखवते. हे भगवद्गीता घेऊन आलोय आणि त्याला असं कसं तरी उभं करणार आणि आता नाचणार आहोत इथे. परत करायचंय, चुकलंच आपलं. हा हा, सो वी आर डन, झालंय. आम्ही 2-3 तरी रील्स शूट केल्यात, फटाफट झाल्यात, अशा जास्त वेळ नाही लागला. आणि मी चेंज पण केलंय बिकॉज मला ते शूट पण करायचं होतं ना, जे व्हिडिओ मी टाकते दुसऱ्या चॅनलवरती त्याच्यावरती पण मला टाकायचं होतं. सो ट्राय ऑन पण शूट झालंय, आता फटाफट मी खाली जाते बिकॉज ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास झालाय. सो घरी जाऊन भेटूया. हा मी येते. हा तू चालली? इरा आमची आजीबाई झाली आहे. इराने आजीची काठी घेतली आणि चालली फिरायला. ती कुठल्या पण आजीला भेटली की सांगते आजीबाई जंगलात नको जाऊ, ती भोपळ्याची गोष्ट सांगते. हा येते ना हिरो, आता आजीला काठीच येत नाहीये, बघ कशी घेऊन पळते. आजीला काठी लागेल, आजी काठीने मारेल टायगरला डिशुम डिशुम. थँक्यू. ओके, सो मी आता चेंज केलंय, थोडीशी फ्रेश पण झाली आहे, थोडीशी मम्मीला मदत करते. एगच काहीतरी करतो, एगची डिश आमची. सुग्रण स्वरा आता मस्तपैकी, हा टक टक मस्तपैकी अंड्याचा आयटम करते, चटपट कांदा आणि काय टोमॅटो आणि कोथिंबीर बस. त्याच्यामध्ये आता आम्ही अंडी अशी फोडून टाकणार आहे डायरेक्ट आणि खाणार आहे मस्तपैकी. डन. सो हाय, आमचं लुक नंबर 2. आम्ही परत चाललो टेरेसवरती काही रील्स आणि काही शॉर्ट्स शूट करायला. ऑलरेडी एक शॉर्ट अपलोड केलाय आणि खूप चांगला रिस्पॉन्स, ऍक्च्युली स्वराच्या सगळ्या मैत्रिणींनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय मला. सो लाईक थँक्यू सो मच, जर का आपलं चॅनल व्हायरल झालं आणि खूप चांगलं चाललं ना, तुम्हाला पहिली पार्टी आहे पक्का प्रॉमिस. आणि आता आम्ही इराला पण घेऊन चाललोय वरती आमच्या सोबत. येणार इरू? येणार आहेस ना? चलो फटाफट टेरेस पे जाऊ. चार माळे चढूनच आमची हालत अर्धी खराब. वाव, ऊन चांगलंय त्याच्यामुळे टेरेसवर येणार पॉइंट आहे. आणि इरा कुठे गेली? इरा मज्जा येते. इरा फर्स्ट टाइम आली आहे वाटत टेरेसवर. कुठे येऊ? अरे हिला टेरेसवरती एक ही सायकल दिसली. डान्स करून देते. डॅन्स डॅन्स. हा असं कसं हे शोल्डर नीज अँड टोज असं हे शोल्डर नीज अँड टोज. तुमच्यापैकी जे कोणी असतील जे अरे वा अरे वा अरे वा जे असे रिलेट करू शकतात लाईक आमच्याशी, लाईक तुम्हाला अशी लहान मुलं आहेत आणि तुमच्या खूप काही हॉबीज किंवा खूप काही आवडीनिवडी तुम्ही मागे सोडल्या बिकॉज ऑफ दिस, लाईक खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी पडतात लाईक लग्न मूल आणि हे ते, आणि ह्याच्यामध्ये आपण आपले हॉबीज विसरून जातो, आपल्या आवडीनिवडीज विसरून जातो. सो ते नका करू, अजिबात नका करू. आय नो तुम्हाला थोडासा टाइम एक्स्ट्रा काढावा लागेल, म्हणजे आता मला हे सगळं करायला आवडतंय, मला एक्स्ट्रा थोडासा टाइम काढावा लागतो अँड विच इज ओके बिकॉज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये इतर लोकांसाठी खूप काही करत असतात.
सो स्वतःसाठी थोडासा एक्स्ट्रा टाइम काढला तर लाईक तुमचंच चांगलं होणार आहे. तुम्हाला खूप छान प्रोडक्टिव्ह फील होईल, जसं की आम्हाला आज खूप छान फील होत आहे. म्हणजे आम्ही व्लॉगमध्ये सगळे डान्स नाही घेऊ शकलो बिकॉज एकच आमच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यावरच आम्हाला व्लॉग करायचं, त्याच्यावरच आम्हाला रील करायचं, सो सगळं नाही घेता येते. पण टुडे वॉज अ प्रोडक्टिव्ह डे बिकॉज आम्ही आमच्या हॉबीला खूप छान टाइम दिला, आणि जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचे जेही काही हॉबीज असेल, काही कुकिंग असेल, कविता करणं असेल किंवा शिवणकाम असेल, काहीही असेल, जे काही असेल, मेक शुअर करा थोडा तरी टाइम तुमच्या हॉबीला तुम्हाला देता आलाच पाहिजे, नो मॅटर व्हॉट. लाईक माझे व्हिडिओ बघणारे लाईक पुरुष असतील, स्त्रिया असतील, कोणा सगळ्यांसाठी हा फ्लॅट रूल आहे. लाईक इवन जेंट्स सुद्धा ना, एकदा का जॉब लागला की खूप फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये खूप दिवस रात्र ऑफिस आणि याच्यामध्ये खूप बिझी होऊन जातात. सो तुमचे सुद्धा तुम्ही छंद जोपासा, हेच मी बोलीन. इनफॅक्ट लाईक म्हणजे हाच तो वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. मी करीन 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 बोलत गेलं तर ते नाही होत. कसं का होईना, वेडावाकडा का होईना, तुमचं स्वप्न आहे ते तुम्हालाच पूर्ण करायचं, तुम्हाला एन्जॉय करायला भेटतंय, दॅट्स इनफ. म्हणजे तुम्हाला खुशी भेटते तर कोणाला आवडेल नाही आवडेल, चुकतंय बरोबर आहे हे मॅटरच नाही करत. तुम्हाला जस्ट आवडतंय, जस्ट लाईक गो विथ इट. विचारच नका करायला पाहिजे मला जमेल नाही जमेल किंवा काय नाही. इट्स ओके इफ तुम्हाला खुशी भेटते ते करून तर मस्ट डू इट. म्हणजे तुम्हाला जी करायची आवड आहे ते करण्यासाठी वेळ नाही काढला तर काय काढला, असं येते. माझा हात भरलाय आता, तर पकड आ ह्या नोट. काय कॅमेरा उलटा सुलटा करते. हा बाय द वे, ह्या नोट वरती तुमचे काय हॉबीज आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सदा आलो घरी मस्तपैकी फ्रेश होऊन. आम्ही जी आम्हाला आजीने भेळ दिली होती ना, ती भेळ आता आज खातोय. त्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो टाकते आमची इरू आणि लिंबू, आणि आता आम्ही हे खाणार आहे. सो संध्याकाळच्या ह्या लाईक 6-7 वाजताच्या भुकेसाठी आय थिंक हा परफेक्ट नाश्ता आमचा. आणि आमची इरा काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये सांग. टोमॅटो आणि ऑनियन, थोडस मीठ, व्हेरी गुड. आणि मम्मी तिकडे आता जेवण बनवते. काय बनवते? अगेन माय फेवरेट. काही काही डिश आहेत ना ज्या मला मम्मीच्या हातच्या खायला खूप आवडतात, ते म्हणजे टोमॅटोचं सार आणि सफेद बटाट्याची आमटी. आणि ह्या गोष्टी ती बनवते जेव्हा जेव्हा मी इकडे असते तेव्हा तेव्हा. सो आज तो मेन्यू आहे आमच्याकडे. आताच पप्पा आले आणि पप्पा इराला काहीतरी घेऊन आले. इरा काय आणलंय? मला दे ना. कशी हसते व कशी हसते व. काय पाहिजे? टेबला. कसलं टेबला? ए टेबला दे रे आम्हाला टेबला. चहा गे टेबला. टेबला छान आहे ग तुझा टेबला. आता इराला आम्ही चेंज करतो, आम्ही थोडस बाहेर चाललो आता इराला घेऊन गम्मत जम्मत घ्यायला. इराला गम्मत घ्यायला चाललो आम्ही. काढते काढते ये. सो आता इराला मी रेडी केलंय आणि आता मी वाट बघतोय. पप्पा येत आहेत गाडी घेऊन. आमच्याकडे खूप गोंधळ चालू आहे बिकॉज पाण्याचा इश्यू आहे. मी जसं तुम्हाला मगाशीच बोलली, आता आम्हाला जरा बाहेर जायचंय म्हणजे ठाणा ईस्टला. चलो अंदर चलो. आम्ही शूज काढतोय. तुझे असू दे शूज ना, तुझे असू दे. चल मला देशील अंकल. पैसे दे बाबा. पाहिजे तुला पाहिजे का बाबाना पाहिजे? बाबा ना पाहिजे. तुला काय पाहिजे? थँक्यू. हे घ्या तुम्हाला दिले. थँक्यू. बाबांचे ओके. बाबांचे कुठल्या कलरचे? ब्राऊन कलरचे पितायत बाबा.
कुठला कलर आहे माझा? तू पी ना. कुठला कलर आहे? ब्लॅक. ब्लॅक कलर. आणि तुझा? तुझा मला दे ना थोडस. ओ वाव, व्हेरी गुड गर्ल, थँक यू. आलो आम्ही घरी आणि हे बांगड्या आणल्या इरूला आणि इरूची फुल धावपळ चालू आहे. इरूने मस्त मज्जा केली त्यांच्याकडे, है ना इरूश? आता आमचं ऍक्च्युली ना जेवायचं बाकी आहे आणि ऑलरेडी 10 वाजलेत. येस, ऑलरेडी 10:15 झालेत. सो आता आम्ही जेवून घेऊ इरू आणि आम्ही प्यायचं पाणी पण घेऊन आलो, कारण की पाण्याचा खूप गोंधळ आहे आमच्या इकडे. आता आम्ही मस्त पैकी जेऊ, भूक लागली आहे. दाखव मम्मा. तर्री वाले रस्सा आलाय. सो खूप दिवसानंतर, वर्षानंतर आम्ही अशी टोपली वाली कुल्फी खातोय. मला मला आईस्क्रीम देशील, मग मला शेल्दी होईल, मग माझी नोजीदान होईल. इबुशला वेगळं नको ना? नको बेबी, थोडस जा बेबी, आपल्या नोजी होते मग. चलो अंदर चलो अभी. हा ओके. सो आता 11 वाजलेत. जेवणानंतर मस्त कुल्फीवाला आला आणि आम्ही छान कुल्फी खातो. आता इरा फर्स्ट टाइम खाते आणि भांडून भांडून घेतली आहे तिने आधी कुल्फी. सो आता हा व्लॉग. येस, मी किलो आहे. ओ काय केलो असं केलो? सो आता हा व्लॉग असं केलं. अरे वा, व्हेरी गुड. सो हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. आज दिवसभरात आम्ही खूप रील्स आणि खूप शॉर्ट शूट केले. मग संध्याकाळी आम्ही इराला घेऊन ज्वेलर्समध्ये गेलो होतो. अगेन ते तो ज्वेलर्स आपण आमचा ठरलेला आहे ठाण्यात, इथे आली होती म्हणून जाणं झालं. आणि सगळ्या पाण्याचा गोंधळ आणि हे ते सगळा दिवस थोडासा बिझी गेला. सो थोडासा माझा असं वाटतं की व्लॉग थोडा ऑन ऑफ झाला असेल, तर प्लीज थोडा लाईक समजून घ्या. आणि जर येस प्लीज. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आम्हाला फर्स्ट टाइम बघताय, तर सबस्क्राईब पण करा. भेटूया रोज सकाळी 11:30 वाजता आणि तोपर्यंत बाय बाय.